हॅलो फ्रेंड्स, माझे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, तसेच बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील. माझे व्हिडिओ आवडल्यास थम्सअपच्या बटनवर क्लिक करा. थँक्यू. आज आपण चिकन पॅटीस कसं तयार करतात ते पाहूया. त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. आता आपण याला आलं लसूण मिरची पेस्ट, यात मी कोथिंबीर पण घेतलेली आहे, ही पेस्ट आपण लावून घेऊया. एक चमचा मसाला आपण यात ऍड करून घेऊया. आपण वाटणामध्ये मिरची घेतलेली आहे, त्याच्यामुळे मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर पाव चमचा हळद ऍड करूया आणि अर्धा चमचा मीठ ऍड करूया. मीठ पण तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. व्यवस्थित आपण हे चिकनला लावून घेऊया. आणि हे 15 मिनिटांसाठी आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया. 2 पळ्या आपण तेल घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा ऍड करून घेऊया. व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचा आहे. लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे. कांदा लालसर झाल्यानंतर आपण यात एक छोटा चमचा जिरा ऍड करूया. एक छोटा चमचा आपण चिकन मसाला ऍड करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन ऍड करून घेऊया. चिकनला आपण आधीच मसाले लावून ठेवलेले आहेत, त्यामुळे अजून वेगळे टाकायची गरज नाही आहे. वरून 1 चमचा मी बटर ऍड करते. तेलाच्या जागी तुम्ही बटर मध्ये देखील हे शिजवायचं असेल तर शिजवू शकता. मग 3 चमचे बटर तुम्हाला घ्यावं लागेल. चिकन शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटाटे ऍड करूया. बटाटे आपण कुस्करून घ्यायचे आहेत. 4 बटाटे इथे मी ऍड करणार आहे. व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया.
व्यवस्थित बटाटा मिक्स झाला की गॅस बंद करून घ्यायचा आणि हे आपण मग मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. दुसरा बाउल घेतलाय मी, यात 2 मोठे चमचे मी कॉर्नफ्लावर घेते. त्यानंतर बेसन घेते, बेसन म्हणजे चण्याचं पीठ. 4 मोठे चमचे आपण बेसन घेणार आहोत. हे दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक चमचा आपण रवा ऍड करून घेऊया. अजून एक चमचा रवा मी यात ऍड करते, म्हणजे 2 चमचे रवा आपण घेतलाय. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अंडं ऍड करून घेऊया. हे मिक्स करून घेऊया. आता परत अजून एक अंडं यात आपण ऍड करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करून घेऊया. पाणी थोडं ऍड करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार तुम्ही पाणी अजून टाकू शकता. जसं वडापावचं मिश्रण आपण तयार करतो कव्हर, ते जेवढं पातळ असतं तेवढंच हे पातळ आपण करून घेऊया. यात थोडं अजून पाणी ऍड करून घेऊया. आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. हे थंड आपलं मिश्रण झालेलं आहे. ह्याचे आपल्याला छोटे छोटे पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तवा गरम करून बटर ऍड करून घेतलंय. त्यानंतर आपण हे पॅटीस तयार केलेले या मिश्रणात आपण असे घोळून घ्यायचे. एका बाजूने झाल्यानंतर हे पलटी मारून घ्यायचे. आपलं चिकन पॅटीस इथे तयार आहे. सर्व करण्यासाठी इथे मी पाव घेतला आहे, त्याला शेजवान चटणी मी लावून घेते आहे. तुम्हाला जर कमी तिखट हवे असेल तर तुम्ही केचप देखील लावू शकता. हॅलो फ्रेंड्स, माझे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राइब करा.
तसेच बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील. माझे व्हिडिओ आवडल्यास थम्सअपच्या बटनवर क्लिक करा. थँक्यू.